स्वयंपाकघरामध्ये अत्यंत गरजेचे असलेल्या लसणाचे भाव सध्या चढे आहेत. अशातच लसणाचा काळा बाजार करणारे चक्क सिमेंटचे लसूण विकत आहेत. अकोला शहरातील एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीनं घरासमोर आल्या फेरीवाल्याकडून 1/2 किलो लसूण खरेदी केले. त्यामध्ये हुबेहूब लसणासारख्याच दिसणाऱ्या लसणाच्या गाठी त्यांना दिसल्या, मात्र ती सोलली जात नसल्यानं त्यांनी ती चाकून कापली. तेव्हा सिमेंटला पांढरा रंग देऊन तयार केलेली ती बनावट लसूण असल्याचं उघड झालंय. वजनामध्ये जास्त असल्यानं काळा बाजार करणारे अशी फसवणूक करतायत, त्यामुळे ग्राहकांनी सावधानता बाळगणं गरजेचं आहे. माझ्या हाती हे दोन लसणाचे गाठे दिसत आहे. त्यापैकी हा लसण ओरिजिनल आहे आणि हा लसण आर्टिफिशियल म्हणजे नकली आहे. काल फेरीवाले जे येतात भाजीपाला विकणारे, त्याच्याकडून माझ्या मिसेसने लसण घेतला. त्या लसणाच्या गाठ्यामध्ये एक गाठा असा निघाला की तो हुबेहूब दिसायला लसणाच्या गाठ्यासारखाच होता आणि त्याचे वजन जवळपास 100 ग्रॅमच्याही वर आहे. तो लसण स्वतःला घेतला असता तो निघत नव्हता, म्हणून चाकूने कापला तर आतमध्ये पूर्ण सिमेंटचा गोळा निघत आहे.